रवींद्र वायकर यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलंय. रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलंय. निर्णय झालं झाल्यावर शिवसेना भाजप रिपाई राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते ऍक्शन मोडवर आले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि विशेषतः मतदारांमध्ये या पट्ट्यातील मराठी आणि अन्य मराठी सुद्धा मतदारांमध्ये जो उत्साह आहे त्यातला वायकर यांचा विजय हा किमान 4 लाख मताने होईल या पद्धतीचं निर्णय जनमानसात आहे. मला तुझ्या विरोधात निवडणूक लढता येणार नाही. समाज माध्यमामध्ये वयाची 80 पार केलेला गेले 60 वर्ष राजकारणात असलेला बाप कोणाला संधी देत नाही असं माझ्याबद्दल समाज माध्यमामध्ये मत तयार झालं. मला माझी प्रतिमा डागाळून घ्यायची नव्हती. म्हणून मी स्पष्ट संदेश दिला की मी निवडणूक लढणार नाही, परंतु पक्ष जो देईल उमेदवार त्याच्यासाठी मी प्रचार करतो. कालच माझी उमेदवारी सकाळी जाहीर झाली आणि काल जाहीर झाल्यानंतर एका दिवसामध्ये ही संपूर्ण यंत्रणा उभी करणं म्हणजे खूप कठीण होतं, पण तरी देखील एका रात्रीमध्ये सर्व घडवून आणणं म्हणजे जो या समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना ज्याला अनुभव असतो तो अनुभव बोलतो आणि त्याचं प्रतिनिधी आपल्या प्रचिती आपल्याला दिसून येते की एका रात्रीमध्ये अशा पद्धतीचं संपूर्ण पॅन्डॉल आणि वगैरे होणं आणि सकाळी सकाळी सर्व नेते या इथं उपस्थित कीर्तिकर साहेब आहेत, आशिष शेलार जी आहे, साटम जी आहे.